मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून विजापूर रोडवरील शिवधन मोटर ट्रेनिंग स्कूलच्या पहिल्या क्लासरूम ट्रेनिंगचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. गाडी नुसती चालवता आली पाहिजे असं नसून ती मेंटेन देखील करता आली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असून तोच माणस ठेवून सोलापूरमध्ये पहिल्यांदाच असा अभिनव उपक्रम शिवधन मोटर ट्रेनिंग स्कूलद्वारे राबवण्यात आला. दरम्यान गाडीमधील इंजिन ऑइल कसं तपासायचं, गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये अथवा डिझेलमध्ये सरासरी किती अवरेज देते, अवरेज कसा उत्तम ठेवायचा, गाडीच्या इंजिनची काळजी कशी घ्यायची, एअर फिल्टर किती कालावधीनंतर बदलायचा, अशा विविध विषयांवर पहिल्या दिवशी क्लासरूम ट्रेनिंगमध्ये संचालक संकेत जेसुदास यांनी उपस्थितांना ट्रेनिंग दिलं. याप्रसंगी सुरेश डोंगरे, श्रुती गायकवाड, संकीर्ण पवार, सुशील बनगर, संजय कुमार नाटकर, सुरेश जाधव, जगदीश पाटील, राहुल हुल्ले, आकांक्षा कराडे, संजय घाडगे यांच्यासह संचालक शहाजी ढोले, चंद्रकांत ढोले, समृद्धी ढोले आदींची उपस्थिती होती. दरम्यान या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून सोलापुरात प्रथमच अशा प्रकारचं एक वेगळं आणि चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देण्यावर शिवधन मोटर ट्रेनिंगच्या माध्यमातून विशेष भर दिला जातोय. कारण विंडशील्ड खूप नाजूक असते, त्यामुळे विंडशील्डकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे बघा तुम्ही पेपरने पुसत राहत, कपड्याने पुसण्यापेक्षा ना पेपरने पुसत. काही लोक तंबाखू लावतात वाटेवर वाटेवर, आपण पेपरने पुसलं तरी पास, पण कास ती क्लीन असणं गरजेचं आहे. आपला जो समोरचा डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डवरती एकही गोष्ट ठेवायची नाही, कारण त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या त्या ह्याच्यावरती येणार आहे आणि तुम्हाला दिसायला त्रास होणार आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वायपर बद्दल पण माहिती द्यायची. वायपरची मोटार जी असती, त्या मोटारी बरोबर वायपर आणि वायपरला लागलेले ब्लेड्स, ब्लेड्स हे रबराचे असतात जे की क्लिनिंगचं काम करत असतात, ते वारंवार बदलणं गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित काम करत नसतील तर त्यांना चेंज करा. तुमचं पाणी व्यवस्थित ते क्लीन करत नसतील, पाणी तसंच राहत असेल तर ब्लेड चेंज करा. आणि ब्लेड चेंज करायची किंमत मात्र 600 ते 700 रुपये आहे, जी शोरूममध्ये 3000 साडेतीन हजार रुपये घेतली जाते. गाडीचं कुलिंग सिस्टीम म्हणजे गाडी काय करते, तर गाडीमध्ये एक फॅन असतो, तो इंजिनला कायम एका पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, त्यापेक्षा वाढू देत नाही. त्यापेक्षा जर वाढलं तर गाडीचं इंजिन गरम होऊ शकतं, गाडीतनं धूर निघू शकतो आणि गाडी बंद पडू शकतो. मग यासाठी म्हणून काय केलेलं आहे, तर रेडिएटर मध्ये फॅन दिलेला आहे. नुसता फॅन नाही दिलाय, तर फॅन बरोबर कूलंट सुद्धा दिलंय. कूलंट म्हणजे काय, तर एक लिक्विड आहे. हे लिक्विड काय करतं, तर हे लिक्विड थंड हवा, एसी सारखी हवा देत, जेणेकरून तुमचं इंजिन एका पर्टिक्युलर हीट नंतर गरम होऊ नये आणि तुमची गाडी पीस मध्ये चालावी. यासाठी म्हणून आपल्याला इंडिकेशन दिलेलं असतं आणि त्या इंडिकेशन मध्ये आपल्याला बरोबर ते कूलंट मधोमध असायला पाहिजे, ना जास्त थंड ना जास्त गरम. बघा थंडीच्या दिवसात गाडी स्टार्ट होत नाही. सोलापुरात अनुभवला येत नाही गोष्टी, पण तुम्ही जर पुण्यात गेलात, कोल्हापुरात गेलात, थंडीच्या ठिकाणी गेलात, इथं सकाळ सकाळी गाड्या 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं चालू ठेवाव्या लागतात. संकीर्ण जसे की आजच्या क्लासमध्ये मला इतकं इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, कारण मोस्टली आपण ड्रायव्हिंग करताना आपल्याला जास्ती कारबद्दल माहिती नसतं, आपण फक्त कसे ड्राईव्ह करत जातो, तर कारचं मेंटेनन्स आणि मोस्टली मुलींना हे जे फ्युअल चेक करणं किंवा इंजिनबद्दल या गोष्टी कळत नसतात, तर त्याच्या बाबतीत इन्फॉर्मेटिव्ह. आज जो सायदन ड्रायव्हिंग स्कूलने जो प्रोग्राम घेत आहे तो अत्यंत म्हणजे छान आहे, कारण सगळे स्कूल वगैरे ड्रायव्हिंगचं फक्त शिकवतात पण गाडीची प्रॉपर माहिती कशा पद्धतीने केलं पाहिजे, कशा पद्धतीने मेंटेन ठेवली पाहिजे, सेफ्टीचे जे प्रोग्राम आहे तो घेतोय ते एकदम व्यवस्थित आहे. आज ज्या पद्धतीने सरांनी सांगितले, हायवेवर जाताना कशा पद्धतीने गाडीची लाईटिंग वगैरे कशा असल्या पाहिजे, ऑइलची लेवल कशी चेक केली पाहिजे, नंतर फ्युअल लेवल किंवा टायरचं प्रेशर वगैरे कसं असलं पाहिजे, हे जे सांगितलं ते एकदम व्यवस्थित सांगितले. कारण ह्या गोष्टी, कारण नॉर्मली शिकताना कोणाला माहीत नसते, जेव्हा नवीन गाडी येते ह्या बाबतीत नंतर लोकांना भरपूर खर्च निघतो या बाबतीत, आणि ह्याच्यामध्ये मेकॅनिकलवाले वगैरे किंवा जे दुसरे लोक आहेत शोरूमवाले वगैरे भरपूर लुटतात. पण अशी जर माहिती असती तर एक प्रकारे माणसांना एक आयडिया येते बाबा असं आपलं काय होऊ शकते, गाडीचं कसं असतं वगैरे.
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।